नमस्कार रुचकरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावभाजी चला तर मग सुरू करूया त्यासाठी मी इथे घेतलेली आहे सिक्स टी बी एस पी तेल तेल गरम झालेलं आहे यामध्ये टाकणार आहोत आपण आठ कांदे बारीक चिरलेले हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे नंतर आपण टाकणार आहोत वन फोर्थ कप लसूण दोन इंच आलं हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत सहा टोमॅटो मिडियम साईजचे कट केलेले हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे आता यामध्ये टाकणार आहोत आपण कॅप्सिकम दोनशे पन्नास ग्रॅम आता यामध्ये आपण टाकणार आहोत उकडलेले वटाणे दोनशे पन्नास ग्रॅम उकडलेले फ्लावर दोनशे पन्नास ग्रॅम आणि उकडलेले बटाटे आठ हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घ्यायचे आहे आता हे व्यवस्थित एकत्र झालेलं आहे यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ गरजेनुसार सेवन टी बी एस पी तिखट टू टी बी एस पी पावभाजी मसाला आता हा मसाला एकत्र एक करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत एक कप कोथिंबीर बारीक चिरलेली आता हे पुन्हा आपण एकत्र एक करून घेऊयात आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आता आपला हा मिश्रण व्यवस्थित बारीक झालेला आहे आता एकदा आपण त्याला व्यवस्थित परतून घेऊया आणि यामध्ये आपण टाकणार आहोत टू टी बी एस पी लिंबाचा रस आता याला आपण दोन ते तीन मिनटं वाफून घेणार आहोत तर अशी ही पावभाजी आपली रेडी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा घरात सगळ्यांना खूप आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा रुचकरला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा